महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आज पुन्हा एकदा विदर्भातल्या काही जागांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा विदर्भातल्या काही जागांवर अडलेली आहे. गेल्या 4 तासांपासून महाविकास आघाडीची ही बैठक सुरू आहे. महाविकास आघाडीतले 2 पक्ष विदर्भातल्या अधिकाधिक जागा आपल्याला मिळाव्या त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं समजतंय. वेदांत नेव आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. वेदांत, विदर्भातल्या काही जागांवर महाविकास आघाडीतल्या काही पक्षांचं अडल्याचं समजतंय, चर्चा रखडल्याची माहिती मिळतीये, काय नेमकी याबद्दलची अपडेट? ज्याप्रकारे अजिंक्य आपण बघितलं, सकाळी 11 वाजता ही बैठक होती, साधारणपणे 12 वाजता ही बैठक सुरू झाली आणि साधारणपणे 5 तास होत आहेत ही बैठक सुरू आहे. आणि ही बैठक मुख्यत्वे करून ज्या 30 ते 35 जागांवर या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये तिढा निर्माण झालेला आहे, तो तिढा सोडवण्यासाठी ही बैठक आहे. आणि यामध्ये जी माहिती सूत्रांकडून मिळतीये, मागच्या बैठकीमध्ये सुद्धा विदर्भावर चर्चा झाली होती आणि पुन्हा एकदा विदर्भाची चर्चा या बैठकीत होतीये, ज्यामध्ये 2 पक्ष प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे विदर्भातील काही जागांवर आग्रही आहे. आणि त्यामुळेच अधिकाधिक जागा, विदर्भातल्या साधारणपणे 62 जागा आहेत आणि त्यातील अधिकाधिक जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात याचा प्रयत्न हा दोन्ही पक्षांकडून केला जातोय. खरं तर काँग्रेसची ताकद अधिक आहे असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच काँग्रेसने अधिकाधिक जागा या विदर्भातून लढाव्यात असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. मात्र 2019 आपण जर बघितलं तर 2019 शिवसेना शिवसेना म्हणजे संयुक्त शिवसेना जेव्हा होती तेव्हा अनेक जागा विदर्भात त्यांनी लढल्या होत्या. आणि आता सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर ठाकरेंच्या शिवसेनेचं असं सुद्धा म्हणणं आहे की काही जागांवर आपली ताकद आहे आणि त्यामुळेच त्यातल्या काही जागा, साधारणपणे 10 ते 12 अशा जागा आहेत, त्या पूर्णपणे दोन्ही पक्ष आग्रह आहे की आपल्याकडे असाव्यात. आणि म्हणूनच ह्या जागा वाटपाची चर्चा कुठेतरी सध्या अडलेली आपल्याला पाहायला मिळते, त्यावर तोडगा निश्चितच काढला जातो. कारण नाना पटोले सुद्धा या बैठकीत थोड्या वेळापूर्वी बाहेर काही कामानिमित्त गेले होते, मात्र पुन्हा एकदा आल्यानंतर ही बैठक पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. आणि या बैठकीमध्ये कशा प्रकारे तोडगा काढता येईल, कारण सर्वे या तिन्ही पक्षांनी केलेले आहेत आणि या सर्वेमध्ये नेमकं कोणत्या पक्षाची ताकद तिथे आहे, इच्छुक उमेदवार, या सगळ्यांची चर्चा केली जाणार. काल सुद्धा आपण बघितलं उद्धव ठाकरेंचा जेव्हा नागपूर दौरा होता त्यामध्ये ठाकरे गटाचे नेते त्यांनी सुद्धा वारंवार सांगितलं की काही जागांवर आम्ही आग्रही आहोत. महाविकास आघाडीतले हे 2 पक्ष आता जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही आहेत आणि याबद्दलचा तिढा नेमका ते कसा सोडवतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. वेदांत, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.